कोविडच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता मागच्या काही दिवसांपासून कन्सिस्टंटली कमी होताना दिसते. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये परिस्थिती जर आता बघितली तर मागचा पूर्ण आठवडा जी पर डे पॉझिटिव्हिटी आहे ती 2 ते 3 टक्क्यापर्यंत खाली आली आहे. म्हणजे दररोज झालेल्या टेस्ट आणि त्याच्या तुलनेत दररोज किती पेशंट पॉझिटिव्ह निघाले याचं प्रमाण जर पाहिलं तर 2 ते 3 टक्क्यापर्यंत खाली आले आहे. ही नक्कीच समाधानाची बाब आहे. कोविड मधून आपण दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना थोडं थोडं बाहेर पडत असतानाच एक नवीन संकट समाजासमोर उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. ते आहे म्युकोरमायकोसिस, ज्याला काळी बुरशी म्हणलं जातं. म्युकोरमायकोसिस मागच्या काही दिवसांपासून पेशंट त्याचे दिसायला सुरू झालं आणि त्याची तीव्रता ही जर तो पेशंट क्रिटिकल झाला तर फार मोठ्या प्रमाणावर तो वाढू शकते हे दिसत असल्यामुळं हा विषय फार जास्त चर्चेमध्ये आला आणि नक्कीच तो एक फार महत्वाची बाब आहे. याच्याबाबत कोविड मधून जे बरे झालेले रुग्ण आहेत त्यांनी अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि जनरल पब्लिक मध्ये सुद्धा अवेअरनेस असणं अत्यंत आवश्यक आहे. म्युकोरमायकोसिस किंवा काळी बुरशी हा जो आजार आहे याच्यामध्ये सिम्पटम कुठले आहेत, कुठल्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे ही जर माहिती त्या पेशंटला असेल तर आपण लवकर त्याची ट्रीटमेंट त्याला उपलब्ध करून देऊ शकतो. तो पेशंट लवकर दवाखान्यामध्ये येऊ शकतो आणि पुढचे अनेक कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. पण अडचणीचा बाब किंवा एक काळजीची बाब ह्याच्यामध्ये अशी आहे, सिम्पटम डेव्हलप झाल्यापासून तो पेशंट क्रिटिकल होईपर्यंतचा कालावधी कमी असल्यामुळे पेशंटने सिम्पटम इग्नोर करणं अत्यंत चुकीचं आहे. आपण कोविडच्या बाबतीत वारंवार जे सांगितलेलं आहे की अंगावरती आजार काढणं फार धोकादायक आहे तेच म्युकोरमायकोसिस बाबत सुद्धा लागू होतं. सिम्पटम आल्यानंतर ते सिम्पटम इग्नोर करणं म्हणजे धोक्याला आमंत्रण दिल्यासारखं आहे आणि त्यामुळे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचून सिम्पटम बाबत त्यांना अवेअर करतो, त्यांना लवकरात लवकर आपल्याकडे येऊन त्याचा जो उपचार आहे तो उपलब्ध करून देणं याच्याबाबत अवगत करत आहोत. आज रोजी नवी मुंबई शहरातील म्युकोरमायकोसिसची परिस्थिती जर बघितली तर आतापर्यंत आपल्याकडे 14 केसेस याच्या डिटेक्ट झालेले आहेत. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये 29 पेशंट आता म्युकोरमायकोसिसची ट्रीटमेंट घेत आहेत, परंतु त्याच्यापैकी 14 नवी मुंबई शहरातले आहेत आणि 15 पेशंट बाहेरचे. म्युकोरमायकोसिस हा आजारचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट आवश्यक असल्यामुळं ज्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत अशाच ठिकाणी मोस्टली ह्याची ट्रीटमेंट उपलब्ध करून दिली जाते आणि त्या कारणामुळे नवी मुंबई शहरातील जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये बाहेरनं पेशंट फार मोठ्या प्रमाणावरती येण्याचा या ठिकाणी ओढा आहे. मागचे काही दिवस आपण सोशल मीडियावर वगैरे चर्चा ऐकतोय की नवी मुंबईमध्ये 29 पेशंट, प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे 14 पेशंट आहेत आणि 15 पेशंट जे आहेत ते बाहेरचे आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत आणि आपण सर्व शहरातला असो किंवा बाहेरचा पेशंट असो सर्व पेशंटना आवश्यक ती ऑप्टिमम ट्रीटमेंट मिळू कशी मिळू शकेल याची दक्षता घेत आहोत. महानगरपालिकेच्या वतीने म्युकोरमायकोसिसची ट्रीटमेंट सर्व नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी अनेक स्टेप्स घेण्यात आले आहेत. एक महत्वाची बाब म्हणजे जर सिम्पटम डेव्हलप झाले तर मुळात सिम्पटम कुठे आहेत हे लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. म्युकोरमायकोसिसचे सिम्पटम हे चेहऱ्याशी रिलेटेड म्हणजे डोळा असेल, नाक, चेहरा, आपले तोंड, दात, दाताशी रिलेटेड असतील किंवा चेहऱ्याचा इतर भाग त्याच्यावरच्या वेदना, हेडेक अशा पद्धतीचे म्हणजे चेहऱ्याशी रिलेटेड सिम्पटम आहे. असा कुठलाही सिम्पटम आल्यानंतर त्या व्यक्तीने इमिडिएट महानगरपालिकेचे आपले 3 हॉस्पिटल आहेत, वाशी हॉस्पिटल, नेहरू हॉस्पिटल आणि आयुर्वेद हॉस्पिटल, या तिन्ही हॉस्पिटलमध्ये म्युकोरमायकोसिसची ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे. त्या ओपीडीमध्ये रिपोर्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या ओपीडीमधून त्याला प्रायमरी स्क्रीनिंग अँड इफ नेसेसरी डायग्नोस्टिक टेस्ट त्यांची करणं गरजेचं आहे. ती सेवा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. डायग्नोस्टिक टेस्ट केल्यानंतर त्याला म्युकोरमायकोसिस आहे किंवा नाही याची निश्चिती होईल आणि जर एखादा पेशंट ज्याला म्युकोरमायकोसिस आहे हे निदर्शनास आलं तर त्याला तिथून पुढची संपूर्ण ट्रीटमेंट आपलं वाशी हॉस्पिटल जे आहे, वाशी एफआर जनरल हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये म्युकोरमायकोसिसची संपूर्ण ट्रीटमेंट संपूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत म्हणजे महानगरपालिकेच्या खर्चाने उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली. आपले तिन्ही हॉस्पिटलमध्ये ओपीडी, डायग्नोस्टिक टेस्ट आणि ट्रीटमेंट जे आहे ती वाशी हॉस्पिटलमध्ये अशी संपूर्ण आपली यामध्ये सेटअप बसवलेला आहे. इन केस एखादा पेशंट येईपर्यंत कॉम्प्लिकेशन ऑलरेडी डेव्हलप झालेली असतील तर त्या पेशंटची सर्जरी सुद्धा वाशी हॉस्पिटलमध्ये आपण करतोय. त्याच्यासाठी प्रायव्हेट सर्जन इतर हॉस्पिटल कारण त्या सर्जरी फार कॉम्प्लिकेटेड राहतात तर प्रायव्हेट सर्जनची पण आपण त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी पॅनल बनवलेला आहे आणि एक नामांकित डॉक्टर जे आपल्या शहरामध्ये आहे
याच्याशी संबंधित सर्जरीज करतात त्या डॉक्टरांना सुद्धा त्या पॅनलवरती घेऊन त्याच्या सेवा आपण उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. एकंदर महानगरपालिकेच्या वतीने एका बाजूने या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या तरीही लोकांच्या मनात एक फार मोठी शंका राहते, ती आहे याच्यासाठी येणारा खर्च औषधाचा प्रतिकार. कारण एक सर्व ज्ञान आता असं आहे की ल्युकरमायसिसचं औषध फार महाग आहे. महानगरपालिकेच्या वतीने या औषधाची उपलब्धता ही राहील यासाठी आम्ही दक्ष आहोत आणि आपल्या शहरातील जे पेशंट आहेत त्यांना प्राधान्याने औषध उपलब्ध करून दिलं जाईल आणि ज्याला परवडत नाही त्याला मोफत औषध उपलब्ध करून दिलं जाईल याच्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे आणि त्याची सुद्धा आवश्यक तरतूद महानगरपालिकेच्या वतीने करून ठेवलेली आहे. मात्र जसा मी उल्लेख केला की सिम्पटम डेव्हलप झाल्यानंतर जर लवकर तो पेशंट अप्रोच झाला नाही तर कॉम्प्लिकेशन वाढू शकतं, तर याला एक उपाय अशा पद्धतीने असू शकतो आणि ज्या दिशेने महानगरपालिका आज काम करत आहे. एक टार्गेट ग्रुप जो आहे ज्यांना ल्युकरमायसिसिस होण्याचा धोका जास्त आहे तो टार्गेट ग्रुप कुठला हे आपल्याला फॉर्च्युनेटली माहिती. ल्युकरमायसिसिस हा आजार अशा पेशंटमध्ये होण्याचे चान्सेस जास्त जे पेशंट कोविडमधून रिकव्हर झाले परंतु जे हॉस्पिटलाइज होते आणि ज्यांना डायबिटिक आहेत ते पेशंट, म्हणजे ज्यांना शुगर जास्त आहे. हॉस्पिटलाइज होते म्हणजे ज्यांना स्टेरॉइडची मात्रा काहीतरी देण्यात आलेली असेल आणि ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे किंवा ज्यांचे शुगर जास्त रिपोर्ट होते अशा पेशंटमध्ये ल्युकरमायसिसिसचे चान्सेस जास्त आहेत. याच्या बाबतीमध्ये सिटी लेव्हलवरती आम्ही जो टास्क फोर्स अपॉइंट केला होता त्या टास्क फोर्स सोबत आणि शहरातील ल्युकरमायसिसिसची ट्रीटमेंट करणारे विविध हॉस्पिटलमधले जे तज्ञ आहेत या सर्व तज्ञांसोबत चर्चा करून महानगरपालिकेने स्ट्रॅटेजी बनवली आणि त्याच्या आधारे आतापर्यंत आपल्या शहरामधनं कोविडमधनं रिकव्हर झालेले परंतु जे हॉस्पिटलाइज झाले होते साधारणतः एक एप्रिलपासून आरोप पडतो, कारण 6 ते 8 आठवड्याचा कालावधी आहे. सर साधारणतः 1 एप्रिलपासून जे पण पेशंट रिकव्हर झाले अशा 6,000 पेशंटची आम्ही यादी बनवतो. ह्या 6,000 पेशंटला डेली बेसिसवरती कॉल करून मागच्या 4 दिवसांमध्ये सर्व पेशंटला कॉल केले जे हॉस्पिटलाइज होते त्यांना आणि त्याच्यासाठी आम्ही प्रश्नावली बनवली की आपल्याला डायबिटीस आहे का, काही लोकांना डायबिटीस कळलं तर शुगर तुमची जास्त आहे, कुठले कुठले सिम्पटम आहेत ते सिम्पटम वन बाय वन सांगून अशा पद्धतीने कुठला आपल्याला सिम्पटम जाणवत आहे आणि हे प्रश्न विचारू अशा पेशंटचा एक सबसेट आम्ही तयार केलेला आहे. साधारणतः 600 to 650 पेशंट, 650 पेशंट आहेत जे हॉस्पिटलाइज होते आणि ज्यांना डायबिटीस होता आणि हे पेशंट आहेत जे आपल्याला प्रायोरिटीवरती आहेत. पुढचे 6 ते 8 आठवडे त्या पेशंटला डे टू डे बेसिसवरती कॉर्पोरेशनच्या कॉल सेंटरमधून कॉल केला जाईल आणि दररोज त्यांना विचारलं जाईल की आपल्याला जे सिम्पटम ल्युकरमायसिसिसचे आहेत त्यापैकी कुठलाही सिम्पटम जाणवत आहे आणि जर जाणवत असेल तर इमिडिएट तो पेशंट डॉक्टरकडे रेफर केला जाईल, फोनवरती टेलिकन्सल्टेशन केलं जाईल आणि डॉक्टरला जर आवश्यक वाटलं तर त्याला आपण आपल्या वाशा हॉस्पिटलमध्ये पण येऊ द्यायला, नियरेस्ट हॉस्पिटलला घेऊन येणार, तिथे त्याची स्क्रीनिंग करणार, डायग्नोस्टिक टेस्ट करणार आणि गरज पडली तर त्या पेशंटला ऍडमिट करून घेऊ शकतो अशा पद्धतीने महानगरपालिकेने प्लॅनिंग केलेलं आहे. आतापर्यंत कॉल सेंटरच्या माध्यमातून आपल्याला काल सायंकाळपर्यंत 69 पेशंट असे सापडले की ज्यांच्यामध्ये साधारणतः त्यांना आपल्याला टेस्ट जरी फार सिम्पटम नसले तरी आपल्याला एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून टेस्ट करणं आवश्यक वाटतं, त्यांना आपण टेस्ट करण्यासाठी ओपीडीमध्ये घेऊन पण आलो. त्यांच्यामध्ये फॉर्च्युनेटली कुठलाही ल्युकरमायसिसिसचं अंश आढळला नाही त्याच्यामुळे त्यांना डिस्चार्ज पण करण्यात आला, परंतु ही प्रिकॉशन घेतल्यामुळं जर कुणाला काही सिम्पटम डेव्हलप होत असतील तर इमिडिएट टॅप करणं आपल्याला शक्य होऊ शकतो. माझी नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की ल्युकरमायसिसिस हा आजार गंभीर आहे मात्र त्याच्यासाठी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. काळजी घेणं गरजेचं आहे, भीती असण्याची कुठलीही आवश्यकता नाही. काळजी कुठल्या पद्धतीने घ्यायची, आपले सिम्पटम ऑब्झर्व करायचे. जो कोणी पेशंट कोविडमधून रिकव्हर झाला, जो हॉस्पिटलाइज होता किंवा जो डायबिटिक आहे किंवा ज्याला किडनी डिसीज आहे ज्याला कॅन्सर आहे हे असे कोमॉर्बिड पेशंट आहेत की ज्यांना ल्युकरमायसिसिसचे चान्सेस जास्त आहेत. अशा कुठल्याही पेशंटला हेडेक आहे किंवा डोळे व्हिजन ब्लर होणं, डोळ्यातून पाणी येणं, नाकातून पाणी येणं किंवा नाक बंद होणं, दात अचानक हलू लागणं, चेहऱ्याच्या कुठल्याही भागावरती वेदना होणं अशा पद्धतीचे कुठलेही सिम्पटम जर असतील तर कृपया ते सिम्पटम इग्नोर करू नका. मनामध्ये कुठलीही शंका आली तर इग्नोर करू नका. इमिडिएट आपले 3 हॉस्पिटल जे आहेत त्यातल्या वाशी नेहरू आयुर्वेदिक कुठल्याही हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये ल्युकरमायसिसिसची जी ओपीडी आहे तिथे जाऊन डॉक्टरांना कन्सल्ट करा, मोफत त्या ठिकाणी कन्सल्टेशन अवेलेबल आहे. जर टेस्ट कराव्या लागल्या मोफत टेस्ट अवेलेबल आहे आणि जर ल्युकरमायसिसिस डायग्नोस झाला तर त्यांना ऍडमिट पण केलं जाईल आणि त्याची ट्रीटमेंट सुद्धा मोफत उपलब्ध करून दिली जाईल. नागरिकांनी कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, महानगरपालिका आपल्या सोबत आहे.